अनंत कानेरे मैदानावर या देवभूमीत ज्या प्रकारचा हा उत्साह उसळलेला दिसतोय, आज अयोध्येतून प्रभू श्री रामचंद्र सुद्धा आपल्याला आशीर्वाद देत असतील, लक्षात घ्या. प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद जर कोणाला आज मिळणार असेल तर तो फक्त शिवसेनेला मिळणार आहे. आदित्य ठाकरेजी नेहमी प्रभू श्रीरामाच्या एका वचनाची आठवण करून देतात, ते म्हणजे रघुकुल रीत सदा चला आई, प्राण जाय पर वचन न जाई. हाच शिवसेनेचा संदेश आहे. प्रभू श्रीराम हे एक वचनी होते, सत्य वचनी होते, पण आज या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे ढोंगे आणि खोटारडे नेते या देशात झाले नाहीत हे आम्हाला दुर्दैवानं सांगावं असं वाटतं. 2014 साली आणि 2019 साली नरेंद्र मोदी या नाशिकमध्ये आले होते आणि पंतप्रधान मोदींनी नाशिकला येऊन त्या दोन्ही वेळेला सांगितलं होतं, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्याचं वचन त्यांनी दिलं होतं. त्याचं काय झालं? आपण वचन दिलं होतं आणि तेच मोदी परवा काळाराम मंदिरात जाऊन झाडू मारताना देशाने पाहिलं. अरे झाडू मारण्याचं काम तुमचं नाही, तुम्ही पंतप्रधान आहात. तुम्ही शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवायला पाहिजे. काल देशानं मोदींना पाहिलं, अयोध्येतल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करत होते. गेले 11 दिवस या प्रधानमंत्र्यांनी व्रतकैवल्य केले, उपवास केले. 11 दिवस ते म्हणे मंदिरात ब्लँकेटवर झोपले. अरे या देशातली 40 कोटी जनता फुटपाथवर रोजच झोपते आहे, त्यांच्याकडे लक्ष द्या, ढोंग कसली करताय. नरेंद्र मोदींनी म्हणे 11 दिवस उपवास केला. या देशातली 80 कोटी जनता ही अर्धकोटी आहे, तुम्ही उपवासाचं नाटक कसलं करताय? ही नाटकं बंद करा. आणि मला गंमत वाटते, इतका आनंदाचा क्षण प्रभू श्री राम मंदिरात गेले, इतका मोठा संघर्ष झाला, आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आनंद आहे की राम आपल्या मंदिरात पोहोचलेले आहेत. पण फक्त एकच माणूस या देशामध्ये रडला, नरेंद्र मोदी. आपण पाहिला असेल मूर्तीकडे बघून ढसा ढसा रडतायत. अरे आनंद आहे, हा आनंदाचा क्षण आहे. रडताय काय? निवडणूक आला का हा माणूस रडतो? पुलवामामध्ये 40 जवानांचं हत्या झाली, हौतात्म्य झालं, तेव्हा यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाहीत. पुलवामामध्ये 40 जवान मारले गेले तेव्हा यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा एक टिपूस आला नाही. महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये 2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हे प्रधानमंत्री महाराष्ट्रात आले त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाही. या महाराष्ट्रात देशामध्ये 1000 महिलांवर रोज अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, या प्रधानमंत्र्यांच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू आले नाहीत. पण राजकारणात निवडणूक आली की अशा एखाद्या प्रसंगामध्ये हे महाशय डोळ्यातून ढसा ढसा अश्रू काढून रडतात. हे मगरीचे अश्रू आहेत, हे खोटे अश्रू आहेत, हे लक्षात घ्या. या देशामध्ये रोज भ्रष्टाचार होतोय, 1000 कोटीचा भ्रष्टाचार होतोय. तो भ्रष्टाचार पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाहीत, पण रामाची मूर्ती पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येते. मला असं वाटलं की रामाना बहुतेक त्यांच्यावर डोळे वटारले असतील, तुम्ही इथे का आलात म्हणून. या देशामधली परिस्थिती अशा प्रकारे गंभीर आहे, या महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर आहे. तिथे रामराज्य येत असताना, रामाचं राज्य अयोध्येमध्ये येत असताना या महाराष्ट्रामध्ये गद्दारांचं राज्य आलं, हे आपलं दुर्दैव आहे.
आणि म्हणून मी सांगतो, एकच घोषणा देतोय जी सातत्याने या देशात देण्यात आलेली आहे, तख्त बदल दो, तख्त बदल दो, राज बदल दो, गद्दारों का राज उखाड दो, या प्रकारचा एक आपल्याला संदेश घेऊन या देशामध्ये जायचा आहे. काय त्या राम मंदिराच्या निमित्तानं घराघरामध्ये अक्षता वाटल्या, खरे साहेब तुम्हाला मिळाल्या असतील, आपण काय केलं मला माहीत नाही. घराघरामध्ये लोक गेले अक्षता घेऊन, अक्षता घेऊन, अक्षता घेऊन. अरे अक्षता कसल्या वाटताय? आमचे 15-15 लाख रुपये वाटा जे तुम्ही वचन दिलं होतं. तुम्ही 15 लाख रुपये आमच्या घरी घेऊन आला असतात जे वचन दिलं असतं, तर तुमच्या अक्षतांचा आम्ही सन्मान केला असता. आम्हाला आमचे 15 लाख द्या जे तुम्ही 2014 साली आपण सांगितलं होतं. या महाराष्ट्रात नव्हे या देशामध्ये, या महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये मोदी फक्त दोघांना घाबरतात, शेतकऱ्यांना आणि ठाकरेंना. फक्त दोघांना घाबरतात, शेतकरी आणि ठाकरे, बाकी मोदी कोणाला घाबरणार नाही. आणि मी आज पाहतोय संपूर्ण शेतकरी कष्टकरी हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. हा संघर्ष आहे, ही लढाई आहे. परवा मोदी आले इथे नाशिकला आले आणि काय केलं, शेतकऱ्यांना अटक केली, शेतकऱ्यांच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवलं, शेतकऱ्यांना जवळ येऊ दिलं नाही. अशा प्रकारचं जुलमी राज्य या महाराष्ट्रात आहे, ते आपल्याला उलथवून टाकलं पाहिजे. नुसतं आगे बढवायचं नाहीये, आपल्याला ही शिवसेना दिल्लीपर्यंत पोहोचवायची आहे. पुन्हा एकदा या दिल्लीचं राज्य आपल्या हातात घ्यायचं आहे, या महाराष्ट्र राज्य आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. आणि माननीय उद्धव साहेबांना मी तर म्हणतो, फक्त महाराष्ट्र नाही तर देशाचं नेतृत्व आपल्याला द्यायचं आहे. मगाशी मी पाहिलंय ते कोणीतरी एक माणूस तोंड लपवून फिरत होता उद्धव साहेब, कोणतरी म्हटलं राहुल नार्वेकर आहे, त्याला कोणीतरी सांगितलंय शिवसेना काय आहे बघायचं असेल तर आजच्या अनंत कानरे मैदानावर येऊन पहा शिवसेना कोणाची. ही शिवसेना मिंद्यांची नाही, ही शिवसेना एकच शिवसेना, हा गट तो गट वगैरे नाही, शिवसेना एकच, ती बाळासाहेब ठाकरेंची आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची. कालपासून आपण इथे या नाशिक शहरामध्ये अनेक कार्यक्रम केले, काळाराम मंदिरात कार्यक्रम केले, गंगेच्या तीरावर कार्यक्रम केले. आज हा विराट जनसमुदाय जमलाय, त्याच्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ मिंधे, फेकनाथ मिंधे यांना म्हणे मिरच्या झोंबलेल्या आहेत, मिरच्या. अरे आता फक्त मिरच्या झोंबला, अजून ठेचा आतमध्ये जायचं आहे. काय म्हणाले आपण भास्करराव सांगितलं मगाशी, आपण सांगितलं काय म्हणाले, त्यांनी सांगितलं की शिवसेनेने म्हणे हिंदुत्व सोडलं आणि ते हिंदुत्व सोडल्यामुळे आम्हाला शिवसेना सोडावी लागली, शिवसेनेने विचार सोडला. अरे 2.5 वर्ष त्या सरकारमध्ये आपण मंत्री म्हणून चरत होतात ना, काम करत नव्हता, चरत होतात ना. मग त्या 2.5 वर्षामध्ये आपण जेवढे खोके जमा केलेले आहात ते शिवसेनेच्या तिजोरीत जमा करा पक्षनिधी म्हणून. 50 खोके तेव्हा मी सांगू इच्छितो माननीय उद्धव साहेब, हा विराट जनसमुदाय पहा, हे महाराष्ट्राचं आजचं चित्र आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उसळलेला हा उद्रेक आहे. आपल्याला प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद लाभलेले आहेत,
आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्याला राम राज्य आणायचं आहे, शेतकऱ्यांचं राज्य आणायचं आहे, कष्टकऱ्यांचं राज्य आणायचं आहे, गद्दार गाडायचं आहे, गद्दारांचं राज्य गाडायचं आहे, गद्दारांचं राज्य उलथवून टाकायचं आहे, आणि त्या गद्दारांना जमिनीमध्ये 50 फूट असं खाली गाडायचं आहे की पुढले 100 वर्ष या महाराष्ट्रामध्ये गद्दारीचं नाव निघणार नाही, आणि फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेनाच। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।